सद्गुरू आणि माईंना नमस्कार करतो इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू आणि भगिनींना माझा नमस्कार खरं म्हणजे हा कार्यक्रम इतका सुंदर चालला होता की मला बोलायची इच्छाच नव्हती पण एक पाच मिनटं बोलावून मागे लागले म्हणून मी उभं राहिलेलो आहे पहिली गोष्ट म्हणजे मला सद्गुरूंच्या पुण्यस्मरणाबरोबरच आणि मिलनच्या पुण्यस्मरणाबरोबरच मला आता जे आपल्यात नाही आहेत ते सर्व कार्यकर्त्यांचं पण मला त्यांनासुद्धा आदरांजली व्हायची आहे <laughs> तसंच सद्गुरूंनी राष्ट्रभक्ती हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितल्यामुळे आपल्या राष्ट्रासाठी जे शहीद झालेत त्या सर्व सैनिकांसाठी सुद्धा मला श्रद्धांजली आणि आदरांजली व्हायची आहे मगाशी साहेब बोलले की पुढे काय हा सद्गुरूंनी सद्गुरूंना त्यांनी प्रश्न विचारला होता त्या संदर्भात मला एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो मी पावसला गेलो होतो तिथे माझं प्रवचन होतं प्रवचन झाल्यानंतर तिकडची व्यवस्था तिकडची स्वच्छता तिकडचं ॲडमिनिस्ट्रेशन मला एवढं आवडलं त्याच्यानंतर ते त्यांच्या फाउंडर ट्रस्टीने मला घरी बोलवलं त्यांच्याकडे जेवायला सॉरी चहाला तर मी त्यांच्याकडे चहाला गेल्यानंतर त्यांनी मला मी त्यांचं कौतुक केलं म्हटलं इतकं सुंदर तुमची व्यवस्था आहे स्वच्छता आहे मस्त आहे म्हटलं सगळं मी त्यांचं कौतुक केलं कौतुक केल्यानंतर ते जे बोलले ना ते खूप महत्त्वाचं आहे ते मला असं बोलले तुम्ही हे सगळं म्हणता ना ते खूप छान आहे पण माझ्या दृष्टीने याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे स्वामी स्वरूपानंदांचं ज्ञान हे पुढे घेऊन जाण्यासाठी कोणीच नाही आहेत तिथे फक्त काय म्हणतात त्याला अभिषेक आरत्या आणि महाप्रसाद याच्याशिवाय आणि काय चालत नाही ते मला खूप खंत आहे आणि तुम्हा लोकांकडे बघून मला खूप आनंद होतो आहे की सद्गुरूंची जीवनविद्या सद्गुरूंच्या सुद्धा तुम्ही त्यांच्या जीवनविरेचा झेंडा सर्व जगामध्ये घेऊन जात आहात याच्याबद्दल मला तुमचा खूप अभिमान वाटतो असं म्हटलं खरं आहे सहा वर्ष झाली सद्गुरूंना सद्गुरूंचा महानिर्वाण होऊन सहा वर्षं झाली पण मला वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी ही जी हे जे शिवधनिष्ठ आहे ना हे आपल्या खांद्यावर उचललेलं आहे आणि आज आपलं जीवनविधेचा प्रचार प्रसार जोमाने संपूर्ण जगभर चालू आहे याच्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचं मग त्याच्यामध्ये सगळे आले पदाधिकारी आले प्रबोधक आले प्रवचनकार आले फॅकल्टी मेंबर्स आले सगळे में आले सर्वांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो की त्यांच्यामुळे आज सहा वर्ष झाली तरी सद्गुरूंच्या कार्यामध्ये कुठेही कमी नाही तर उलट जास्तच होत आहे आणि मी नेहमी म्हणतो की हे जास्त का होतंय कारण प्रत्येकाने ती जबाबदारी आता आपल्यावर घेतलेली आहे स्वतःवर इतके दिवस सद्गुरू आहेत करून घेतील करून घेतील आता पण सद्गुरूच करून घेत आहेत पण प्रत्येकाला वाटतं ही आता माझी जबाबदारी हे पुढे घेऊन जाण्याची आणि ह्या भावनेने आपण सर्व कार्यकर्ते जोरदार कार्य करतोय त्या सर्वांची मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सद्गुरूंनी आत्ताच सांगितलं की हे ज्ञान सर्वकडे गेलं पाहिजे कारण आनंद आणि ज्ञान याच्यामध्ये फरक नाही लक्षात ठेवायचं ज्ञानातून आनंद निर्माण होतो म्हणून सद्गुरूंचं हे ज्ञान घराघरामध्ये पोचलं पाहिजे असं सद्गुरूंनी सांगितलं मगाश आता घराघरामध्ये जेव्हा पोचलं पाहिजे आपण म्हणतो तेव्हा बहुतेक आपण लोकांचं एकच असतं की के ग्रंथदिंडी केली पाहिजे सद्गुरूंचा प्राण आहे ग्रंथदिंडी या सद्गुरूंचा प्राण आहे हे सगळ्यांच्या हृदयात घट्ट बसलेलं आहे पण सद्गुरूंनी नंतर जे सांगितलं आहे की कोर्स हा सद्गुरूंचा श्वास आहे हे पण मला वाटतं आपण जोरदारपणे लक्षात ठेवलं पाहिजे कारण सद्गुरूंनी काय सांगितलं की कोर्सेस जगामध्ये क्रांती करणार आहेत असं सद्गुरूंनी सांगितलं जगामध्ये क्रांती कोण करणार तर कोर्सेस करणार आहेत असं सद्गुरूंनी सांगितलं तर ग्रंथदिंडी असू दे कोर्सेस असू दे ह्या सर्व गोष्टी आपण कशासाठी करायच्या आहेत की सद्गुरूंचं ज्ञान घराघरापर्यंत पोचवायचं आहे आपल्याला पण काय होतं माहिती आहे मला एक थोडीशी खंत आहे की आपण जेव्हा ग्रंथदिंडी करतो मी आता ग्रंथदिंडीबद्दल बोलतो तेव्हा आपण हे ज्ञान पहिलं आपल्याकडे रुजवायला पाहिजे आणि मग सगळ्यांकडे घेऊन गेलं पाहिजे कारण मला असा अनुभव आला की बरेच ग्रंथदिंडी करणारे लोक मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही पुस्तकं वाचली आहेत का तर मला सांगायला वाईट वाटतं की ते हळूहळू म्हणतात हो 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 म्हणजे नाही सद्गुरूंनी जी ग्रंथदिंडी सांगितली ती म्हणजे ग्रंथ सेल नव्हे हे लक्षात ठेवायचं ग्रंथांची विक्री म्हणजे ग्रंथदिंडी नव्हे हा पहिल्यांदा लक्षात ठेवा ग्रंथदिंडीचा अर्थ ह्या ग्रंथातून आपण जे ज्ञान मिळवलं या ज्ञानातून आपण जे सुखी झालो तसं आपल्याला सर्वांना जगामध्ये सुखी करायचं आहे ह्या उद्देशाने आपण जर ग्रंथदिंडी केली तर तुम्ही पण सुखी व्हाल आणि जग पण सुखी होईल म्हणून <laughs> परवाच एक आमच्या सुभाष केळकरचं एक प्रवचन ऐकलं आम्ही आम्ही ते अमेरिकेतल्या लोकांना पाठवलं लो होतं सद्गुरू श्रवण ह्याच्यावर त्यांनी एक तास प्रवचन केलेलं आहे इतकं उत्कृष्ट प्रवचन ते प्रवचन आम्ही अमेरिका ऑस्ट्रेलिया सगळ्यांना पाठवून दिलं होतं आणि त्याच्यापासून लोकांनी एवढं त्यांना ऊर्जा मिळाली की आज अमेरिकेमध्ये सुद्धा लोकं तीन तीन चार चार पाच पाच हजार प्रार्थना म्हणत आहेत हे लक्षात ठेवा पण मला एक सांगायची गोष्ट आहे की श्रवण हे एवढंच उपयोगी नाही मी नेहमी म्हणतो पाच गोष्टी करणं खूप गरजेचं आहे वाचन श्रवण चिंतन आत्मपरीक्षण आणि परिवर्तन या पाच गोष्टीचं महत्त्व तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे सद्गुरूंना हे पाच गोष्टी अपेक्षित आहेत म्हणजे काय वाचन सद्गुरूंच्या पुस्तकांचं श्रवण सद्गुरूंच्या ऑडिओजचं आणि त्याच्यानंतर चिंतन स्वतःचं त्याच्यानंतर आत्मपरीक्षण की याच्यातनं आपण काय घेतलं आणि आपण आपल्यामध्ये काय सुधारणा केली आणि मग परिवर्तन म्हणजे स्वतःमध्ये आणि इतरांना परिवर्तन करण्यासाठी ही जीवनविद्या सगळीकडे घेऊन जायचं हे परिवर्तन आणि परिवर्तन ह्याचा अर्थ क्रांती हे लक्षात ठेवायचं क्रांती क्रांती म्हणजे काय परिवर्तन आणि सद्गुरूंना जीवनविद्याच्या मार्फत क्रांती घडवून आणायची म्हणजे विचारामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आणि हे परिवर्तन फक्त जगासाठी नाही तर आपल्यासाठी पण आहे म्हणून मी सांगितलं की वाचन आणि श्रवण हे मुख्य व्हायलाच पाहिजे आज मी जे प्रश्न लोकांना विचारतो आज आपल्याकडे युवा शक्ती खूप मोठ्या प्रमाणावर काम करते त्यांचं मला खूप कौतुक आहे पण त्यांना आपल्या सिनियर्स लोकांनी थोडंसं त्यांना प्रवचनं श्रवण करायला लावलं पाहिजे म्हणून मगाशी कोण आपले विवेक बोलले ते मला आवडलं प्रत्येक शाखाशाखामध्ये सद्गुरूंची प्रवचनं लावली पाहिजे मी घरी जाऊन ऐकीन म्हटलं तर कोण ऐकत नाही मी सांगतो जाऊन घरी जाऊन ऐकायला कोणाला वेळ नाही तिकडेच ऐकायला लावायचं आणि एकत्र ऐकण्याची जी मजा आहे ती आता तुम्ही बघितली एकत्र ऐकण्याने जी ऊर्जा निर्माण होते ती घरी एकटा ऐकून नाही होत लक्षात ठेवायचं म्हणून वाचन पुस्तकांचं व्हायलाच पाहिजे म्हणून आपण अभ्यास अभ्यासवर्ग कशासाठी निर्माण केले वाचन व्हावं श्रवण व्हावं त्याच्यावर चिंतन व्हावं ह्याच्यासाठी अभ्यासवर्ग निर्माण केले म्हणून ह्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं येते म्हणजे आत्मपरीक्षण मी ह्याच्यातलं काय घेतलं आणि ह्याच्यातनं मला काय फायदा झाला किंवा मी ह्याच्यातनं कसा बदललो म्हणजे बदललं पाहिजे आणि नंतर परिवर्तन ही क्रांती लक्षात ठेवायचं म्हणून आपल्याला क्रांती घडवून आणायची सद्गुरूंच्या ज्ञानानी जगामध्ये क्रांती घडवून आणायची आणि ही जर क्रांती घडवून आणायची असेल तर परिवर्तन आपल्यामध्ये पहिलं व्हायला पाहिजे त्या दृष्टीने मला आपली जी युवा शक्ती आहे ह्यांच्यासाठी मला आता मी हे जे मला समजलं ह्याच्यातनं तर त्याच्यासाठी मी आता युवांसाठी काहीतरी करायचा विचार करतो आहे की जेणेकरून त्यांच्याकडनं श्रवण आणि वाचन होईल या दृष्टीने काही स्टेप्स मिशन घेणार आहे की जेणेकरून ही युवाशक्ती योग्य मार्गावर जाईल आणि ह्या युवाकडनंच आपल्याला पिढ्यानपिढ्या ही जीवनविद्या पुढे नेता येईल आता मी कोर्सेसबद्दल म्हटलं कोर्सेस ही नेक्स्ट पायरी आहे ग्रंथदिंडी केल्यानंतर जेव्हा आपण ग्रंथ लोकांपर्यंत पोचवतो तेव्हा त्यांना हे ग्रंथ समजण्यासाठी त्यांनी कोर्सेसला यायला पाहिजे म्हणजे जीवनविद्या नुसती घराघरापर्यंत पोचून उपयोगी होत नाही तर तिथे ला ला मुरवायला लागते मुरवणं हे खूप महत्त्वाचं आहे जीवनविद्या मुरवली पाहिजे एकदा सांगून जर समजलं असतं तर सद्गुरूंनी साठ वर्ष सांगत बसले नसते सद्गुरूंनी सद्गुरूंनी पुन्हा पुन्हा आपल्या आपण साठ वर्ष ऐकून आपल्यामध्ये किती बदल झाला हा प्रत्येकाने बघावा म्हणजे हे मुरवणं खूप गरजेचं आहे आणि हे मुरवण्यासाठी सद्गुरूंनी हे सगळे हे जे तयारी केली आहे ना आपली म्हणजे पहिल्यांदा ग्रंथदिंडी मग कोर्सेस मग अभ्यासवर्ग मग प्रवचनं सत्संग उत्सव हे सगळं जे सद्गुरूंनी निर्माण केलं आहे ह्याच्यामागे के सद्गुरूंचं एकच ध्येय होतं ते म्हणजे घराघरामध्ये जीवनविद्या मुरली पाहिजे आणि घर सुखी व्हायला पाहिजे म्हणून आपलं कार्य पहिलं हे ज्ञान आपल्यामध्ये रुजूया थांबायची गरज नाही त्याच्यासाठी नाही तर मी परिवर्तन घडून आणि मग बाहेर पडीन दोन्ही गोष्टी एका वेळेला चालू राहायला पाहिजे नाही तर मग तुमचं आयुष्य संपेल सगळं परिवर्तन होईपर्यंत तेव्हा कार्य आणि अभ्यास दोन्ही एकाच वेळेला व्हायला पाहिजे दोन्ही एकाच वेळेला व्हायला पाहिजे कार्य करता करता साधना साधना करता करता कार्य दोन्ही व्हायला पाहिजे म्हणून मी नेहमी कार्याचं सा महत्त्व सांगत असतो कार्य हे खूप महत्त्वाचं आहे सद्गुरू भाव सद्गुरू भाव जेव्हा आपण म्हणतो इथे तेव्हा सद्गुरू भाव म्हणजे सद्गुरू डोळ्यासमोर आले की डोळ्यातनं पाणी आलं म्हणजे सद्गुरू भाव नाही पहिली गोष्ट ते सद्गुरूबद्दल प्रेम आहे सद्गुरूबद्दल प्रेम असणं आणि सद्गुरू भाव ह्याच्यामध्ये फरक आहे सद्गुरू भाव याचा अर्थ काय सद्गुरूंना जे अपेक्षित आहे ते करणं म्हणजे सद्गुरू भाव म्हणून सद्गुरूंना अपेक्षित आहे की तुम्ही ज्ञान घ्या आनंदी व्हा आनंद आनंद शब्द म्हणजे ज्ञान हे लक्षात ठेवायचं ज्ञानातूनच आनंद मिळत असतो म्हणून ज्ञान घेणं हे सद्गुरूंना अपेक्षित आहे आणि ज्ञान वाटणं हे अपेक्षित आहे म्हणजेच आनंद घ्या आणि आनंद लुटा आनंद वाटा म्हटले सद्गुरूंनी म्हणजे काय ज्ञान वाटा आणि ज्ञान लुटा म्हणजे स्वतः ज्ञानामध्ये अभ्यास करा द्यायचा हे सद्गुरूंना अपेक्षित आहे म्हणून सद्गुरू भाव म्हणजे सद्गुरूंचं ज्ञान सद्गुरूंचं कार्य हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपला सद्गुरु भाव आहे असं होतं हे लक्षात ठेवायचं म्हणून आपला सद्गुरु भाव कधी असेल आपण जेव्हा ज्ञान घेतो आणि कार्य करतो तेव्हा हा सद्गुरू भाव निर्माण होतो म्हणून आपण हे करायला सुरुवात करूया जोरदार करूया मी करत नाही असं म्हणत नाही आपण करतोच आहोत पण त्याच्यामध्ये आणि आपल्याला जोरदार करायचं आहे कारण आईन्स्टाईन जो एक मोठा सायंटिस्ट होऊन गेला त्यांनी एक श वाक्य सांगितलं होतं स्टेट त्याचं स्टेटमेंट आहे त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जे काही आता करता आहात तेच जर तुम्ही करत राहिला तर तुम्हाला आता जे रिझल्ट मिळत आहेत तेच रिझल्ट मिळतील बघा वाक्याचा अर्थ खूप मोठा आहे तुम्ही आज जे करता आहेत तेच जर तुम्ही करत राहाल तर तुम्हाला आज जे रिझल्ट्स मिळत आहेत तेच मिळतील मग ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर रिझल्ट बदलायचे असतील रिझल्ट मोठे करायचे असतील जीवनविद्या जगात न्यायची असेल तर आज जे करतायत त्याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे म्हणून मी नेहमी म्हणतो एकच प्रॉडक्ट कुठल्या बिझनेसमध्ये कायम चालत नाही कोलगेटनी जर पावडर ठेवली असती तर कोलगेट कंपनी कधीच बंद पडली असती म्हणून कोलगेटनी पावडरबरोबर टूथपेस्ट सुरू केली टूथपेस्टबरोबर क्लोजअप सुरू केलं आणि काय काय सुरू केलं प्रत्येक वेळेला नवीन नवीन म्हणतात याच्यामध्ये सल्फर आहे याच्यामध्ये फॉस्फरस आहे आणि ह्याच्यामध्ये काय म्हणजे काय हे नवीन नवीन प्रॉडक्ट लोकांसमोर जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा तुमची कंपनी कायम चालू राहते आणि त्याचा विस्तार होतो म्हणून कार्य म्हणजे कार्याचा विस्तार हे लक्षात ठेवायचं कार्य म्हणजे आहे ते कार्य करत राहणं म्हणजे कार्य नाही कार्य म्हणजे कार्याचा विस्तार सद्गुरूंना जग सुखी करायचं आहे आपलं ते ध्येय आहे म्हणून कार्याचा विस्तार करणं खूप गरजेचं आहे म्हणून जीवनविद्या मिशन नवीन नवीन कल्पना आणतात पुढे नवीन नवीन कल्पना आणतायत नवीन नवीन कोर्सेस निर्माण आहे आपण जेणेकरून आपण जगातील सर्व लोकांपर्यंत पोचू शकू म्हणून आपण जे कोर्सेस निर्माण केले ह्या कोर्सेसनं आज आपण कॉर्पोरेटमध्ये पोचलो आज निरनिराळे मॅनेजर्स ए मॅनेज डायरेक्टर आपला ऐकतायत जीवनविद्या हे खूप क्रेडिटेबल आहे लक्षात ठेवायचं नंतर आपण ह्या कोर्सेसमधनं निरनिळे ॲप्लिकेशन केले कौटुंबिक सौख्य वि युवकांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे निरनिळे ॲप्लिकेशन्स केले की जीवनविद्या कुटुंबासाठी कशी विद्यार्थ्यांसाठी कशी संसार बाकीच्या गोष्टीसाठी कशी अशी आपण निनिया ॲप्लिकेशन निर्माण केले आणि सद्गुरूंनी दिव्यबोध दिव्य, दिव्य साधण्याची व्यवस्था पण करून ठेवली मला सांगायला आनंद वाटतो की सद्गुरूंनी मला वाटतं तोत्रेसाहेबांनी दोन हजार सहा सांगितलं ना डेट तेव्हापासून सद्गुरूंनी मला परमिशन दिली मी आणि पवार आम्ही दोघांनी मिळून आम्हाला परमिशन दिली की तू व्हिडिओ रेकॉर्डिंग कर ह्याचं नाही तर पूर्वी टेप रेकॉर्डिंग पण करायला देत नव्हते हो पण सद्गुरूंनी जेव्हा दोन हजार सहा साली जेव्हा तोतरी साहेबांनी ढुशी मारली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की दिव्यबोध दिव्य साधना आपल्याच मुखातून लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुम्ही जर माझ्याकडे बघली व्हिडिओ रेकॉर्डिंग काय पवारसाहेब दोन हजार सहापासून सतत आम्ही त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो कारण त्यांचा कुठलाही प्रश्न लोकांचे किंवा कुठलाही शब्द इथे तिथे व्हायला नको आणि लोकांपर्यंत शुद्ध साधना जावी या दृष्टीने सद्गुरूंनी तेव्हापासून तयारी केली होती म्हणजे सद्गुरूंनी जी व्यवस्था केली प्रबोधक नेमले सद्गुरूंनी प्रवचन का निर्माण केले सद्गुरूंनी कोर्सेस फॅकल्टीज नंतर सद्गुरूंनी बोध दिव्य बो, साधनेची व्यवस्था अशा रीतीने सद्गुरूंनी सगळी व्यवस्था करून ठेवल्यामुळेच आज आपली संस्था मी इतर संस्थाबद्दल बोलत नाही इतर कितीतरी संस्था जेव्हा त्यांचा लीडर जातो तेव्हा ते कमकुवत होऊन जातात पण आपली संस्था मात्र सद्गुरूंच्या सुद्धा जोमानी चाललेली आहे आणि आणखी स्ट्रॉंग होते आहे आणि याचं अ सर्व क्रेडिट हे आपल्या सर्व कार्यकर्ते आपले प्रवचनकार प्रबोधक फॅकल्टी मेंबर सर्वांना जातं संगीत जीवन विद्या मी मगाशी ऐकत होतो थांबूच नाही असं वाटत होतं काय आणि एकेकाळी एक आमच्याकडे फक्त पांडुरंग पाटील होते आज किती आहेत बघा पाटील एकापेक्षा एक एक थांबला की मला वाटतं ह्याला कमी मिळालं आणखीन ह्याला मिळालं पाहिजे दोन दोन डायरेक्टर म्युझिक डायरेक्टर बसले होते तिथे तुम्हाला माहीत आहे ना आपले प्रवीण बानकरला पिक्चरला रेकॉर्डिंग दिलं आहे म्हणजे म्युझिक डायरेक्शन दिलं आहे तर दत्त काय त्याचं दे नाव देवदत्त परब देवदत्त परबने नाटकाला दिलं आहे आपल्या सिरियलला दिलं आहे म्हणजे आपल्याकडे मोठमोठे म्युझिक डायरेक्टर आता इथे येऊन बसतायत काय प्रगती झाली आपली आणि तुम्हाला मला सांगायला अजून एक आवडेल की आपला जो मडकईकर म्हणून जे आहेत आपले रवी मडकईकर आणि नमिता मडकईकर त्यांचा मुलगा रोहन मडकईकर आज सिनेमा फोटोग्राफर आहे त्याच्या पिक्चरला नॅशनल अॅवॉर्ड मिळालं आणि आता कुठलं तरी एक फंक्शन आहे मोठं त्याच्यामध्ये त्याला सिनेमा बेस्ट सिनेमा फोटोग्राफर म्हणून नॉमिनेशन मिळालं आहे त्याला आपण सर्वांनी बेस्ट देऊया सांगायचं मतलब आपलं आपले लोकसुद्धा टॉपला जात आहेत सद्गुरूंना टॉपला जायची इच्छा होती मगाशी मी देवघरेनं बघितलं डॉक्टर देवघरे ह्या वयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आता आपल्याकडे मुलं डॉक्टरेटसाठी जायला लागलेली आहे आमच्याकडे मला वाटतं ती भोसले ठाण्याची तिची मुलगी डॉक्टरेट झालेली आहे नंतर उर्मिला पराडकर नितीन पराडकरची बायको उर्मिला ती डॉक्टरेट करते आता अजून कितीतरी मुलं डॉक्टरेट करत आहेत स्नेहल दळवी ती आता पुढे डॉक्टरेट करणार आहे म्हणजे आप सद्गुरूंचं जे इच्छा होती ध्येय होतं की आपली मुलं टॉपला जायला पाहिजे ती सगळं गोष्टी घडायला लागलेल्या आहेत हे लक्षात ठेवायचं म्हणून आता वेळ कमी आहे खूपच तरी मला काही गोष्टी सांगायच्या होत्या मगाशी जे, जे लोक काही बोलले त्याच्याबद्दल चरित्राबद्दल बोलले तर वंदना बेल्ले त्या चरित्राच्या मागे आहे आता तुम्हाला मी हे शेवटचं आव्हान करतो शेवटचं कारण नाही तर चरित्र कधीच पूर्ण होणार नाही शेवटचं आव्हान तुम्हाला करतो की तुमचे जे काही अनुभव असतील ते तुम्ही फक्त रेकॉर्ड करा लिहून पण काढू नका ते पण कष्ट घेऊ नका फक्त रेकॉर्ड करा आणि वंदना बेल्लेकडे नेऊन द्या वंदना बिल्ले त्याच्यातनं ते शब्दांकन करेल आणि लवकरच आपल्याला हे चरित्र निर्माण करायचं आहे कारण सद्गुरूंच्या गोड आठवणी हे पुस्तक निघालंच पाहिजे असा माझा तरी हे आहे तेव्हा आपण जरा ह्या दृष्टीने सर्वांनी तुमचे जे जे चांगले चांगले अनुभव असतील ते प्लीज सद्गुरूंच्या संबंधित हां आपले अनुभव नको सद्गुरूंच्या संबंधित अनुभव काय असतील तर तुम्ही ते शब्दांकन करता येत नसेल तर निदान ऑडिओ करून तुम्ही देऊ शकता हां <laughs> मला आठवण करतो आहे मला सांगायला एक आनंद होतो की आपण जे मगाशी मी म्हटलं निनिया ॲक्टिव्हिटीज आपण करतोय जेणेकरून आपण जगात जाणार आहोत तर ह्याच्यातली सर्वात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहीत नसेल सगळ्यांना म्हणून सांगतो इस्लामपूरला राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून मोठी टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे दहा म्हणजे एकर्स खूप मोठ्या एकरमध्ये त्यांचा संपूर्ण कॉम्प्लेक्स आहे ह्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपलं जीवनविद्येचा कोर्स सुरू झालेला आहे ही एक खूप मोठी ऐतिहासिक घटना आहे लक्षात ठेवा ऐतिहासिक घटना आहे कारण एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांच्या मार्कशीटमध्ये जीवनविद्येचा कोर्स येणार आहे त्याला मार्क असणार आहेत ही एक मोठी गोष्ट आहे आणि मला आनंद वाटायला सांगायला की आपले अध्यक्ष डॉक्टर पटवर्धन यांच्या पुढाकाराने नंतर मी आणि प आमचे सुभाष केळकर आम्ही सगळ्यांनी जाऊन त्यांच्या इन्स्टिट्यूटला भेट दिली त्यांच्या डीन्स आणि डायरेक्टरबरोबर बोलणी केली आणि त्यांना पटवून दिलं की आपली जीवन कशी गरज आहे आणि त्यांनी शेवटी ते मान्य केलं आणि त्यांनी ऑप्शनल कोर्स असतात त्यांच्याकडे इंजिनिअरिंगचे कोर्स कंपल्सरी असतात आणि बाकीचे ऑप्शनल कोर्स असतात तर त्या ऑप्शनल कोर्समध्ये आपलं नाव घातलं मला थोडीशी दुखदुख होती की कि किती लोक घेतील ते कोर्स का ऑप्शनल आहे ना पण मला सांगायला आनंद होतो की मला भीती जी होती ती गेलीच उलट आम्हाला दोन डिव्हिजन्स तयार करायला लागल्या त्या कोर्ससाठी आणि आमचे प्रोफेसर्स आमचे प्रोफेसर्स प्रल्हादपाई सुभाष केळकर आणि डॉक्टर पटवर्धन हे प्रोफेसर झालेले आहेत <laughs> विजिटिंग प्रोफेसर आणि आम्ही तिकडे जाऊन त्यांना लेक्चर्स दिली दोन दोन डिव्हिजनमध्ये जाऊन लेक्चर द्यायला लागले किंवा एक क्लास संपला की दुसऱ्या क्लासमध्ये द्यायला लागतं एवढे कष्ट घेऊन आम्ही पहिलं सेमिस्टर पूर्ण केलेलं आहे सगळ्यात आहे मला जाता नाही आलं पण सुभाष केळकर आणि डॉक्टर पटवर्धन जेव्हा गेले तिकडे परीक्षा घ्यायला तेव्हा त्यांच्याकडे ओरल एक्झाम आणि रिटर्न एक्झाम होती तिच्याबरोबर स्नेहा केळकर पण उभी होती स्नेहा केळकरनी काय म्हटलं की आतून अशी आनंदाची उर्मी येत होती की इंजिनिअरिंगची मुलं जीवनविद्येचा परीक्षा देत होती जीवनविद्येची परीक्षा देत होते तुम्ही विचार करा इट इज ऐतिहासिक घटना आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर ओरल घेतली त्यांची एक्झाम त्याच्यामध्ये यांनी जेव्हा प्रश्न विचारले त्यांना की तुम्हाला काय आवडलं याच्यामध्ये तेव्हा प्रत्येकाने एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली मी त्यांना किती आवड ते आवडलं आहे आणि शेवटी तिकडचा जो ॲडमिनिस्ट्रेशन इन्चार्ज आहे तो म्हणतो आता हे पन्नास लोकं वेटिंगवर आहे आणखीन तेव्हा मला वाटतं हे आपण सर्व लोकांसाठी करायला पाहिजे असं त्यांनी इच्छापूर्ण व व्यक्त केलेली आहे सांगायचा मुद्दा हे एवढंच करून थांबलेलं नाही आहे आता निरनिया कॉलेजेस म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीज आपल्याला बोलवत आहेत सोमया so, कॉलेजमध्ये आपलं वेटिंग आहे अशा रीतीने निन्या कॉलेजमध्ये जर आपले अभ्यासक्रम सुरू झाले तर सद्गुरूंचं जे स्वप्न आहे ना की ही हे जे विद्यार्थी आहेत हे जे स्टुडंट्स आहेत हे जे टॉपला गेले पाहिजे आणि त्यांच्या घराघरामध्ये जीवनविद्या गेली पाहिजे हे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे मी तर एक ध्येय ठेवलं आहे तुम्ही पण सगळ्यांनी विज विजलाईज करा आज तुम्ही जर नेटवर गेला तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हॅपीनेसचा कोर्स सुरू असतो हॅपीनेस म्हणजे बाकीचे कोर्सेसबरोबर त्यांना एक हॅपीनेसचा कोर्स तिकडे देतात आणि तो कोर्सबद्दल आम्ही जेव्हा डिटेल माहिती काढली तर आपल्या सद्गुरूंच्या ज्ञानापुढे तो काहीच नाही आहे खरा फक्त आपल्याला तिथपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून आपलं आता ध्येय असलं पाहिजे की हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपला कोर्स सुरू व्हायला पाहिजे आणि तो होणार होणार की नाही बस होणार आणि एकदा म्हणजे झाला सुरू की मग बाकीचे सगळे आपल्या मागे धावणार मागे धावणार आमच्याकडे पण आमच्याकडे कारण हार्वर्ड युनिव्हर्सिटी जगातली मोठी युनिव्हर्सिटी आहे तिकडे एकदा सुरू झाला ना आणि आमचे प्रोफेसर सगळे जायला लागले तिकडे आता सगळ्यांना प्रवचनकार म्हणणार नाही आम्ही प्रोफेसर म्हणणार हे सगळे प्रोफेसर जाऊन तिकडे बोलायला लागले तर मला वाटतं पंतप्रधानसुद्धा आपल्याला इंटरव्ह्यूला नक्की बोलवतील त्याचबरोबर अजून एक ऐतिहासिक घटना तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे नर्सिंग काउन्सिल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आपली जी स्वाती स्वातीसंधांशी आहे आणि डॉक्टर पटवर्धन यांच्या प्रयत्नांनी तिकडचे जे हे आहेत ना हेड आहेत त्यांनी सगळ्या नर्सिससाठी जी आर काढल्या जी आर गॅझेटेड रिपोर्ट गॅझेटेड म्हणतात ना रिपोर्ट तसा त्यांनी गॅझेटेड रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की प्रत्येक नर्सेसनी हा कोर्स कर केलाच पाहिजे असं त्यांनी गॅझेटमध्ये जी आर काढलेलं आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये चार लाख नर्सेस आहेत चार लाख नर्सेस या चार लाख नर्सेसपर्यंत आपण आपला कोर्स घेऊन जाणार आहे कोर्स क्रांती करणार कोर्स क्रांती करणार आज नर्सेसकडे नाही पोलिसाकडे चाललेलं आहे सगळ्या अकरा अकॅडमीमध्ये आपले कोर्सेस चाललेले जातात त्यामुळे सद्गुरूंनी जे वाक्य वापरलं आहे की कोर्सेसच क्रांती करणार आहे ते खरं होतं आहे आज आपले कोर्सेस अमेरिकेत सुरू होत आहेत या जूनमध्ये तीस जून आणि एक जुलैला अमेरिकेमध्ये कन्व्हेन्शन आहे आपलं तुम्हाला मला सांग दोन स्टेटमध्ये आम्ही जाणार आहोत एका स्टेटमध्ये तर तिकडचे शिक्षक बघा तिकडचे शिक्षक आपला कोर्स करणार आहे शिक्षकांना मार्गदर्शन आम्ही करणार आहोत कोणाला अमेरिकन शिक्षकांना इंडियन नाही तिकडच्या अमेरिकन शिक्षकांना आपलं मार्गदर्शन होणार आहे आता आणि त्याच्यासाठी ते उत्सुक आहेत जवळजवळ बत्तीस ते पस्तीस रजिस्ट्रेशन अगोदरच झालेली आहेत आणि अजून होत आहेत आणि हे सगळे अमेरिकन लोक आहेत इंडियन अमेरिकन नाही लक्षात ठेवायचे म्हणजे अमेरिकन पुढे बोलण्याचं एक स्वप्न होतं माझं की सगळीकडे अमेरिकन लोक तुम। बसा आपल्याचकडे का नाही बसत तर ते पण स्वप्न पूर्ण होणार आहे आता अमेरिकनचं बोलणार आहे आपण गेल्या <laughs> वर्षी कॅनेडियन लोकांबद्दल समोर बोललेलो आहोत आपण तर सांगायचा मुद्दा काय आहे की हे सगळं आपलं होतं आहे तिकडे कोर्स होत आहेत नंतर तिकडच्या महाराष्ट्र मंडळाने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे शार्लटच्या नंतर ते दलासच्या त्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणावर आपलं आता जीवनविद्या जगात जाते आता ऑस्ट्रेलियामध्ये पण आपलं मूळ रुजायला लागलेली आहेत ऑस्ट्रेलियामध्ये पन्नास फॅमिलीज आपल्या कॉन्फरन्स कॉलला जॉईन झालेल्या आहेत लवकरच ऑस्ट्रेलियासह बोलावणं येणार आपल्याला अशा रीतीने जगामध्ये जायला सुरुवात झालेली आहे म्हणून मी म्हटलं की कोर्स क्रांती करणार हे सद्गुरूंचं वाक्य खरं होणार आहे सगळ्या जगभर हे कोर्सेस आम्ही घेऊन जाणार आहोत आणि शेवटचं आमचं शेवटचं म्हणत नाही हार्वर्ड युनिव्हर्सिटी हे आमचं ध्येय आहे ते आम्ही करणारच वेळ खूप झालेला आहे मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या कारण हे सगळं सर्वांच्या प्रयत्नांनी सर्व कार्यकर्ते प्रवचनकार प्रबोधक फॅकल्टी मेंबर ट्रस्टीज पदाधिकारी सर्वांच्या आपण कॉपरेशननी आज जीवनविधीचा झेंडा जगात घेऊन चाललेलो आहोत असंच कॉपरेशन सतत चालू राहू एक दे एकमेकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया सगळ्यांबद्दल आणि देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा हो एवढं बोलून सद्गुरूंना नमस्कार करून मी माझं बोलणं संपतो